कालची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेला आहे आणि अशी दुर्घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्या अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इतक्या मोठमोठ्या होर्डिंग दिसतात या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे. मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करेन की आपण आय एस अधिकारी आल्यानंतर आम्ही सर्व कल्याण डोंबिवलीकर खुश झालो होतो की या कल्याण शहराचा कायापालट होईल आणि या कल्याण शहराचा कायापालट करण्यासाठी आपण सक्षम अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात. परंतु जे आपले खालचे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून कामकाज करतायत, रस्त्यावर कोणी उतरत नाही आहेत. आणि आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर ज्या होर्डिंगची नियमावली नगरविकास खात्याने 2022 साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून 90% जवळजवळ अनधिकृत ज्या होर्डिंग्स आहेत त्या कल्याण शहरामध्ये लागलेल्या आहेत. याच्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जे मुंबईमध्ये घडलं ते घडू नये याच्यासाठी तात्काळ काल मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले की तात्काळ ज्या जागेंचे सर्वेक्षण करून त्या कुणाच्या आहेत, किती अनधिकृत आहेत, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि तात्काळ याच्यावर कारवाई करून या शहराचं विद्रुपीकरण थांबवावं हीच हात जोडून आम्ही आयुक्त महोदयांना विनंती करतो. अनधिकृत होर्डिंग संदर्भात काय कारवाई सुरू आहे? माननीय आयुक्त महोदय, कल्याण डोंबिवली महापालिका, डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांनी मागील आठवड्यामध्येच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं आणि त्याच्या संरक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित होर्डिंग धारकांना सूचित करण्याविषयी कळवलेलं आहे. त्याप्रमाणे महापालिकेकडून कारवाई केली गेली आहे. मुद्दा क्रमांक 2 जो अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये आपला प्रश्न आहे, त्यानुसार अनधिकृत होर्डिंग हे ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभाग अधिकाऱ्यांना आम्ही ज्या अधिकृत होर्डिंगची यादी आहे ती दिलेली आहे आणि अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी कारवाई करण्याविषयी सूचित करण्यात आलेलं आहे. या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदय यांनीही स्वतंत्रपणे निर्देश दिलेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याचं ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट या कार्यालयाकडे प्राप्त होईल आणि जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ते निष्कासनाची कारवाई त्वरित सुरू करण्यात येईल.